हवामान खात्याच्या अंदाजानुसार भंडारा जिल्ह्याच्या कमाल तापमानात 44 अंश इतका असून किमान तापमानात 33 अंश इतका आहे. सोबतच आज ढगाळ वातावरण राहणार असून वातावरणामध्ये उष्ण लहरी देखील वाहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितलेले आहे. 25 जून पासून नवतपेला सुरुवात झालेली आहे. या नवतपेचा प्रभाव येत्या 3 जून पर्यंत नागरिकांना भासणार आहे. या नवतपेमध्ये प्रचंड प्रमाणात उष्णता असल्याने नागरिकांना याचा छडा सकाळी 8 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात जाणवत असतो. 12 वाजेच्या नंतर अक्षरशः शरीराची स्किन ही जळल्याप्रमाणे वाटल्याने लोक सामान्य नागरिक हे घराबाहेर निघताना शरीरावर पूर्णपणे कपडे झाकून घराच्या बाहेर निघतात. सोबतच वातावरणाचं तापमान कमी करण्याकरता नागरिक हे ज्यूस, आंब्याचा रस, गन्न्याचा रस असं अनेक प्रकारचे थंड पेय घेऊन शरीराची तापमान कमी करण्याचा प्रयत्न करीत असतात. सोबतच हवामान खात्याच्या अंदाजानुसार 1 जून ते 3 जून या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिथपर्यंत पाऊस येणार नाही तोपर्यंत वातावरणात गारवा निर्माण होणार नाही. तोपर्यंत डॉक्टरांनी सल्ला पण दिलेला आहे की नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेण्याचा देखील डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे. सध्याच्याला नांदेड शहरासह पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. या ठिकाणी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात एक उष्णतेची लाट पसरलेली दिसत आहे. त्याप्रमाणे नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारीचे उपाय म्हणून दुपारी 12 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे. एकंदरीत नांदेड जिल्ह्याची जर सध्याची परिस्थिती पाहता तर रस्त्यावर संपूर्ण पद्धतीने या ठिकाणी शुकशुकाट असताना दिसत आहे. जर जर नागरिकांना काही कामास्तव बाहेर पडायचा असेल तर त्यांनी डोक्याला रुमाल, दस्ती अथवा बाहेर पडते वेळेस थंड पेय पिण्याचं व छत्रीचा उपयोग करण्याचं प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे. गेल्या 3 दिवसापासून नांदेडचा पारा हा सध्याच्याला 46 ते 48 अंशावर पोहोचलेला दिसत आहे. त्यामुळं उष्णतेची एक भयंकर लाट नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वत्र पसरलेली दिसत आहे आणि यापासून नागरिकांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त केल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. MKN मराठीसाठी धनंजय सोळंके, नांदेड. परभणीकरांसाठी आजचा दिवस दिलासदायक ठरणार आहे, कारण गेल्या 2 महिन्यापासून उन्हापासून त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी हा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. 2 महिन्यापासून उन्हापासून त्रस्त असलेले नागरिक आज आनंदी वातावरणात आहे. सकाळी 11 नंतर कधीही घराबाहेर न पडणारी माणसं आज रस्त्यावर दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्व 9 तालुक्यात आज ढगाळ वातावरण दिसून येत आहे. खास करून रमजानचे उपवास सुरू आहे आणि उपवासकरांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. MKN साठी आलेनाथ, परभणी. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून नागपूरमध्ये तापमानात वाढ झालेली आहे. तापमान जे आहे ते 46 ते 48 डिग्री एवढी नोंद करण्यात आलेली आहे. गेल्या 20 वर्षातला उच्चांक जो आहे तो देखील मोडीत निघालेला आहे. 20 वर्षातील हा उच्चांक आहे. नागपुरात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. काल 46.5 डिग्री सेल्सिअस एवढी तापमानाची नोंद करण्यात आली होती. तापमान जे आहे ते कमी होताना दिसत नाही. एकंदरीतच सध्या नवतापा सुरू आहे आणि नवतापाच्या काळामध्ये नागपुरातलं जे तापमान आहे ते 48 डिग्री सेल्सिअस पार करत असतं. मात्र या वाढत्या तापमानामुळे नागपूरमध्ये गेल्या 4 दिवसात 24 जणांचा बळी गेलेला आहे. उष्माघातानं हा बळी गेलेला आहे. त्यामुळं आरोग्य विभागानं देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे, जेणेकरून बाहेर पडताना जास्तीत जास्त पाणी पिऊन बाहेर पडावं, सोबत पाणी घ्यावं, सोबतच कान आणि डोकं झाकावर. आपण बघू शकतो की नागपूरमध्ये प्रत्येकजण जो आहे स्वतःचा बचाव करताना दिसत आहे. प्रत्येकाने चेहऱ्याला डोक्याला कपडा गुंडाळलेला आहे, कान बंद ठेवलेले, कारण याचा जास्तीत जास्त त्रास नागपूरकरांना सहन करावा लागतो आहे. हवामान खात्यानं असा अंदाज वर्तवलेला आहे की पुढच्या 8 दिवसांमध्ये तापमान जे आहे ते कमी होणार नसून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. एकंदरीत नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील हीच परिस्थिती आहे. वर्धा, ब्रह्मपुरी, गोंदिया, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात देखील तापमानानं उच्चांक गाठलेला आहे. त्यामुळे एकंदरीतच नवतपामध्ये विदर्भ होरपळून निघताना दिसतो आहे. विजय दिघे, MKN न्यूज, नागपूर. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट पसरली. तरीही प्रत्येक जण बाहेर निघताना स्वतःची काळजी घेताना दिसून येतो, कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उष्माघाताने अनेकांचे बळी घेतले. तरी गेल्या 2 दिवसापासून या वातावरणात थोडासा बदल पडलेला आहे.
म्हणूनच सगळे पुणेकर रस्त्यावर दिसत आहे. नुकताच हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर यावेळचं मान्सून शक्तिशाली नसेल तर किती 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. परंतु जर मान्सून वीक असेल तर त्या मान्सूनला महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 दिवसाचा कालावधी लागू शकतो. हे जरी वातावरणातले चढ उतार असले तरीही देखील प्रत्येकाने स्वतःची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. कॅमेरा पण तुषार देशपांडेसह मी राजश्री पवार, MKN News, पुणे.